अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी राष्ट्रवादी काँग्रेसचे भटके विमुक्त उपजिल्हा अध्यक्ष बंगाल सिंग चितोडिया हे तालुक्यात प्रत्येक भागात जनसंपर्क करीत बांधत आहे। बंगाल सिंग चितोडिया यांना जामनेर तालुक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि आपल्याला पक्षाकडून नक्कीच उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मागितली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी माझ्यासाठी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार करणार आहे, कारण मी पक्ष स्थापनेपासून पक्षाचा बरोबर आहे आणि पवारसाहेब आणि अजितदादांवर विश्वास आहे। त्याच्याकरता आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी 4-5 लोक तालुक्यात फिरतो आहे, लोकांचा आशीर्वाद घेण्याच्याकरता, लोकांच्या भेटीगाठी आपण फिरतो आहे। तर पक्षाने उमेदवारी मला दिली तर पक्षाची उमेदवारी करणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद हे घेणे महत्त्वाचं असतो, त्याच्यामुळे आपण हे भेटीगाठी सुरू केली आहे। शेवटी पक्षाने मला उमेदवारी नाही दिला, कोणालाही उमेदवारी दिली, शेवटी आपण पक्षाचा ज्याला उमेदवारी दिली त्याचं आपण काम करणार आहोत, कारण आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याकारणाने आपण पक्षाच्या काम करू। आज उमेदवार अधिकृत मी अर्ज केली आहे पक्षाकडे, पक्षाने जर उमेदवारी मला दिली तर तालिकेची काय काय अडचण आहे किंवा काय काय समस्या आहे मी त्यावेळेस आपल्या समोर पुन्हा येईन आणि पुन्हा जनतेला आवाहन करीन आणि मी सांगेन की बाबा खरोखर तालुक्याच्या अशी अशी अडचणी आहे, त्या मुद्द्यांवर मी जनतेकडे मत मागण्याच्या करता जाणार आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।